हॅलो फ्रेंड्स, आज आपण नीटसाठी एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे द ह्युमन आय अँड इट्स ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. नीटला याच्यावरती एक क्वेश्चन विचारण्याची शक्यता ही खूपच अधिक असते आणि म्हणून आपण हा टॉपिक अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. हे जे चॅप्टर आहे न्यूरल कंट्रोल, ह्या चॅप्टरमधला हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हटला तरी चालेल. तर मग आपण जाणून घेऊया आपल्या डोळ्याचं स्ट्रक्चर हे कशा पद्धतीने असतं त्याविषयी. आईज आर पेअर्ड, डोळे पेअरमध्ये आहेत, अगदी सगळ्यांना माहिती आहे, याच्यावरती काही कोणी क्वेश्चन विचारणार नाही. लोकेटेड इन द बोनी सॉकेट्स ऑफ द स्कल अँड दीज सॉकेट्स आर कॉल्ड ऑर्बिट. आईज दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट सेन्स ऑर्गन्स अँड हेन्स दे शुड बी वेल प्रोटेक्टेड. Hence, they are located in the bony sockets of the skull, which are known as the orbit. आपण skull structure अभ्यासलेला आहे. ह्या skull मध्ये काही दोन socket असतात, खोलगट भाग असतात, ज्याच्यामध्ये डोळे हे बसवलेले आहेत. त्यांना चांगल्या रीतीने प्रोटेक्शन त्याच्यामुळे हे पुरवलं जात असतं. ऑर्बिट्स कशा प्रकारच्या असतात तर बघा, हे आहे ऑर्बिट. हा स्कलचा जो खोलगट भाग आहे, सॉकेट, त्याला आपण ऑर्बिट असं म्हणतो. या ठिकाणी आपले हे दोन आईज प्रेझेंट आहेत. मुवमेंट्स ऑफ आयबॉल आर कंट्रोल बाय सिक्स सेट्स ऑफ मसल्स. ह्या आयबॉल्सची मुवमेंट ही मसलच्या सहा सेट्सद्वारे ही कंट्रोल केली जात असते. The wall of eye is composed of three layers. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. तीन लेयर्स असून आपल्या डोळ्याची वॉल ही बनलेली असते. हे तीन लेयर्स कोणते आहेत हे आपल्याला क्रमाने माहीत असणं अतिशय आवश्यक आहे आणि पुढचं सर्व एक्सप्लेनेशन हे ह्या तीन लेयर्सबद्दलच आपण बघणार आहोत. आणि म्हणून हे तीन लेयर्सचे नाव अगोदर लक्षात घ्या. आउटर लेयर इज कॉल्ड स्क्लेरा, मिडल इज कोरॉइड अँड इनर इज द रेटिना. आउटर स्क्लेरा, मिडल कोरॉइड अँड इनर रेटिना. बघा, हा आपला हे आपल्या आईचं स्ट्रक्चर. हे बाहेरचं जे कोट आहे जे आपण या ठिकाणी व्हाईट कलरने दाखवतोय, इट इज द स्क्लेरा. हे स्क्लेरा आहे. या स्क्लेराच्या आतमध्ये हे मिडल लेअर जे आपण ह्या ठिकाणी रेड कलरने दाखवलंय काहीसं, इट इज द कोराइड. हे कोराइड आहे या ठिकाणी. आणि हे आतलं लेअर जे येलोइश कलरने आपण दाखवलंय, इट इज द रेटिना. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण तीन कोट्स किंवा तीन लेयर्स आपल्या आयच्या वॉलमध्ये कोणते आहेत हे समजून घेतलं. हे आउटर स्क्लेरा व्हाईट कलरचं, मिडल कोराइड जे रेडिश कलरने आहे आणि इनर मोस्ट इज द रेटिना जे येलोइश कलरने आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता आपण माहिती घेऊ स्क्लेराबद्दल. इट इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कोट. हे आउटर मोस्ट आहे आणि म्हणून अर्थात ते प्रोटेक्टिव्ह असणार. इट इज मेड अप ऑफ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. Its posterior 5/6 portion is opaque, while as anterior 1/6 portion is transparent. Transparent portion is called cornea. बघूया आपण डायग्राम मध्ये पुन्हा. बघा,
आता आपण फक्त स्क्लेराचा विचार या ठिकाणी करू. हे आउटर मोस्ट जे आहे व्हाईट कलरचं, इथपासून तर हे मागे इथपर्यंत पूर्ण इथपर्यंत बघा, हा 5/6 पोर्शन जवळपास हा ओपेक असतो, इट इज नॉन ट्रान्सपरंट. आणि हा एंटेरियर जो पार्ट आहे एवढा 1/6 हा एवढा पार्ट इट इज ट्रान्सपरंट. आणि अर्थात हा ट्रान्सपरंट असणं आवश्यक आहे तर लाईट जो असेल तो आपल्या आईजमध्ये एंट्री करू शकेल, आणि म्हणून हा पुढचा एवढा भाग हा ट्रान्सपरंट आहे. इट इज कॉल्ड कॉर्निया, याला म्हणतात कॉर्निया. आणि ह्या कॉर्नियाच्या खाली हे मिडल लेअरमधले कोरॉइडमधले पार्ट्स आहेत, म्हणजे आयरिस आणि हा लेन्स. आपण त्याची माहिती नंतर बघू. आता आपण इथे फक्त लक्षात घ्या एमसीक्यूच्या दृष्टीने सुद्धा की पोस्टेरियर 5/6 पोर्शन इज ओपेक अँड अँटेरियर 1/6 पोर्शन इज ट्रान्सपरंट. दिस ट्रान्सपरंट पोर्शन ऑफ द स्क्लेरा हे स्क्लेराच आहे, फक्त ते ट्रान्सपरंट आहे, म्हणून याला काय म्हणणार आपण कॉर्निया. कॉर्निया कव्हर्स आयरिस अँड प्युपिल. कॉर्निया कोणाला कव्हर करत आहे, आत्ताच आपण डायग्राममध्ये बघितलं आयरिस आणि प्युपिल. हे आयरिस प्युपिल काय असतात हे आपण नेक्स्ट पॉइंटमध्ये बघूया. सेकंड लेअर इज द कोरॉइड, इट इज द मिडल कोट, इट इज हायली व्हॅस्क्युलर. याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने ब्लड व्हेसल्स, ब्लड सप्लाय हा या कोरॉइड लेअरमध्ये करण्यात आलेला आहे. इट इज ब्लूइश इन कलर अँड इट्स पोस्टेरियर 2/3 पोर्शन इज थिन. याचा मागचा जो 2/3 पोर्शन आहे हा थिन असतो आणि अँटेरियर पोर्शन हा काहीसा थिक असतो. अँटेरियरली इट बिकम्स थिक टू फॉर्म सिलियरी बॉडी. द सिलियरी बॉडी कंटिन्यूज फॉरवर्ड टू फॉर्म आयरिस. आता हे सिलियरी बॉडी आणि आयरिस हे कशा पद्धतीने आहेत ते आपण ह्या डायग्राममध्ये बघू. बघा हे आपण आता बघत आहोत मिडल कोट कोरॉइड रेडिश कलरचं, हे इथपर्यंत आहे. आता हळूहळू पुढे त्याची थिकनेस या ठिकाणी ही थिकनेस त्याची वाढलेली आहे. इट इज द सिलियरी बॉडी, हे आहे सिलियरी बॉडी. ही सिलियरी बॉडी पुढे कंटिन्यू झाली या ठिकाणी आयरिस म्हणून. हा भाग आहे आयरिस, हे आहे आयरिस बघा, आणि हे आहे सिलियरी बॉडी. आणि ह्या ठिकाणी एक छिद्र असतं, होल असतं, हे आहे प्युपिल. प्युपिल हा एखादा पार्ट नाही, ऑर्गन नाही, इट इज द होल ऑर ॲपर्चर. हे एक होल आहे, त्याला प्युपिल असं म्हणतात. मग अँटेरियरली द थिक पोर्शन ऑफ द कोरॉइड इज कॉल्ड सिलियरी बॉडी, आणि सिलियरी बॉडीचं पुढे कंटिन्युएशन कशामध्ये झालेलं आहे आयरिसमध्ये. ही सिलियरी बॉडी कशा पद्धतीने काम करते तर ती लेन्स जो असणार आहे त्याला होल्ड करण्याचं काम ह्या सिलियरी बॉडीपासून तयार होणारे मसल्स हे करत असतात. आयरिस इज पिगमेंटेड अँड ओपेक. आयरिसचा जो भाग असतो हा पिगमेंटेड आहे, डार्क कलरचा आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार याच्या रंगामध्ये शेडमध्ये काहीसा फरक हा असू शकतो, मात्र जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये डार्क ब्लॅक कलरचे हा भाग आपल्याला आढळतो. आयरिस कंटेन्स कॉन्स्ट्रिक्टर अँड डायलेटर मसल्स. आयरिसमध्ये आयरिसला
कॉन्स्ट्रिक्ट किंवा डायलेट करणारे मसल्स आहेत आणि ह्या मसलच्या साह्याने प्युपिलचा आकार हा नियंत्रित केला जातो. बिहाइंड द आयरिस लेन्स इज प्रेझेंट, आणि आयरिसच्या मागच्या बाजूला लेन्स हा प्रेझेंट आहे. लेन्स इज क्रिस्टलाइन, इट इज बायकॉन्वेक्स, इट इज ट्रान्सपरंट, ऑफकोर्स त्याला ट्रान्सपरंट असणं भाग आहे. इट्स फोकल लेंथ इज 44 सेंटीमीटर्स अँड रिफ्रॅक्टरी पॉवर इज 23 डी. लेन्स इज अटॅच्ड टू द सिलेरी बॉडी, हा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे. काही वेळेला क्वेश्चन्समध्ये लेन्सला आपण कशा पद्धतीने डिस्क्राईब करू शकतो, क्रिस्टलाइन, बायकॉन्व्हेक्स, ट्रान्सपरंट, हे त्याचे वैशिष्ट्य झालेत. आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर काहीतरी चौथा ऑप्शन दिला तर मात्र आपल्याला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. लेन्स इज अटॅच्ड टू द सिलेरी बॉडी बाय सस्पेन्सरी लिगामेंट्स. सस्पेन्सरी लिगामेंटच्या साह्याने लेन्स हा सिलेरी बॉडीशी अटॅच झालेला असतो. प्युपिलचं मिनिंग पाहिलं आपण, द ॲपरचर इन फ्रंट ऑफ द लेन्स इज प्युपिल. लेन्सच्या पुढे जे ॲपरचर किंवा होल आहे त्याला प्युपिल असं म्हणतात. आता आपण जे इनर मोस्ट लेअर आहे रेटिना, हे अत्यंत महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं लेअर आहे रेटिना. इट इज टू लेअर्ड, आउटर रेटिनल पिगमेंटेड एपिथेलियम अँड इनर इज द न्यूरोनल ऑर न्यूरल लेअर, जे नर्व सेल्सपासून बनलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. रेटिनामध्ये दोन लेअर्स आहेत आपण पाहिलं. आउटर लेअरला काय म्हणतो आपण, रेटिनल पिगमेंटेड एपिथेलियम. दिस एपिथेलियल लेअर इज बेस्ड ऑन कोराइड, कारण हे इनर मोस्ट लेअर आहे रेटिना, म्हणजे याच्या बाहेरून कोणतं लेअर असणार, कोराइड. म्हणजे रेटिनाचं जे आउटर लेअर आहे पिगमेंटरी एपिथेलियम, हे कोणावरती बेस आहे, कोराइडवरती. इट कंटेन्स मेलॅनोसोम्स, याचं नावच आपण पिगमेंटेड म्हणतो आहोत, म्हणजे याच्यामध्ये पिगमेंट आहे, मेलॅनिन लाईक पिगमेंट विच इज नोन ॲज द फ्लुक्सिन. आणि हे अतिशय महत्त्वाचं काम करणार आहे जे रेटिनल पिगमेंटेड एपिथेलियम आहे. एकतर हे पिगमेंटेड असल्यामुळे इट ॲब्सॉर्ब्स लाईट अँड इट प्रिव्हेंट्स द रिफ्लेक्शन ऑफ लाईट इनसाईड द आयबॉल. आयबॉलच्या आतमध्ये लाईटचं रिफ्लेक्शन होऊ नये म्हणून त्या लाईटला ॲब्सॉर्ब करणं गरजेचं आहे, आणि ते काम हे पिगमेंटेड एपिथेलियम करत असतं. आणि याच्यामुळे अधिक क्लिअर इमेज ही तयार होऊ शकते जर हे लाईट रेज आयबॉलच्या आतमध्ये रिफ्लेक्ट झाले असते तर इमेज ही ब्लर झाली असती. आणि म्हणून हे पिगमेंटेड एपिथेलियम अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी करत आहे. तसंच इट ऑल्सो स्टोअर्स द रेटिनल, जे पिगमेंट असतं फोटो पिगमेंट फोटो रिसेप्टर सेल्समध्ये, त्याला स्टोअर करण्याचं काम सुद्धा ह्या सेल्स करतात. त्याचप्रमाणे दे ऑल्सो रिमूव्ह द डेड सेल्स बाय फॅगोसायटोसिस. आपल्या डोळ्याच्या भागात ज्या सेल्स आहेत त्याच्यातल्या काही सेल्स ज्या डेड होत आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम फॅगोसायटोसिसच्या साह्याने, हे सुद्धा ह्या पिगमेंटेड एपिथेलियल सेल्स करत असतात. ह्या ज्या सेल्स आहेत त्या हेक्झॅगोनल अशा आकाराच्या आहेत. जे इनर लेअर आहे न्यूरोनल लेअर किंवा न्यूरल लेअर, याच्यामध्ये पुन्हा तीन प्रकारच्या सेल्स, याप्रमाणे आपण लक्षात घ्या, रिसेप्टर सेल्स, बायपोलार सेल्स अँड गँग्लियॉन सेल्स RBG.
ह्या पद्धतीने आपण हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात आतलं रिसेप्टर सेल्स, त्याच्यावरती बायपोलर सेल्सचं लेअर आणि त्याच्यावरती गँग्लियन सेल्सचं लेअर. म्हणजे ॲक्च्युली रेटिनाला जरी आपण दोन लेअर्सचं म्हणत असलो तरी टोटली, अगदी जर आपण ह्या रेटिनाचं खूप डिटेल स्ट्रक्चर अभ्यासायचं म्हटलं तर या रेटिनामध्ये 10 लेअर्स, 10 लेअर्स आपल्याला दिसतात. मात्र आपल्यासाठी हे 3 लेअर्स महत्त्वाचे आहेत, एक रिसेप्टर सेलचं, बायपोलर सेलचं आणि गँग्लियन सेलचं, हे न्यूरोनल लेअरमधले आणि अर्थात त्याच्या बाहेरून आहे हे रेटिनल पिगमेंटेड. म्हणजे ह्या ठिकाणी एकूण हे 1 आणि हे 3, हे 4 लेअर्सचे नावं आपण या ठिकाणी बघितलेत. रेटिनाला जरी आपण 2 लेअर म्हणत असलो तरी ह्या ठिकाणी 4 लेअर्सची माहिती आपण घेत आहोत. आणि प्रत्यक्षात किती लेअर सांगितले मी याच्यामध्ये, तर 10. बघा, रेटिनाचं स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीचं दिसतं जेव्हा आपण अगदी त्याला डिटेलमध्ये अभ्यासत असतो. हे खाली आहे सगळ्यात बाहेरून कोराइड, कोराइडच्या बाहेरून पुन्हा स्क्लेरा असेल. मात्र आता आपण रेटिनाचा अभ्यास करतो आहोत. तर ह्या कोराइडवरती हे पिगमेंट एपिथेलियम, रेटिनल पिगमेंट एपिथेलियम, त्याच्यामध्ये पाहिलं आपण इट इज बेस्ड ऑन कोराइड. कशावरती बेस आहे? कोराइडवरती. नंतर जे न्यूरोनल लेअर आहे याच्यामध्ये आपण 3 लेअर्स पाहिलेत, फोटोरिसेप्टर सेल्स किंवा रिसेप्टर सेल्स, या 2 प्रकारचे आहेत, रॉड आणि कोन. ह्या कोन आकाराच्या आहेत, या कोन आकाराच्या, या रॉड आकाराच्या. आकारावरून आपल्या अगदी इझिली ते लक्षात येत आहे. या रिसेप्टर सेल्सचं लेअर, या सेल्स आपण इथे ब्ल्यू कलरने दाखवल्या आहेत. नंतर ह्या बायपोलर सेल्स, ज्या आपण ह्या पर्पल कलरने ह्या ठिकाणी दाखवतो आहोत, या बायपोलर सेल्स आणि ह्या गँग्लियॉन सेल्स. म्हणजे बघा, सगळ्यात बाहेरून रेटिनाचं कोणतं लेअर? एपिथेलियम, रेटिनल पिगमेंटेड एपिथेलियम. आणि मग त्याच्या आतमध्ये 3 लेअर्स आपण पाहिलेत, या रिसेप्टर सेलचं लेअर, नंतर बायपोलार सेलचं लेअर आणि नंतर गँग्लियन सेलचं लेअर. हे ज्या बायपोलार सेल्स आहेत, ह्या बघा, याचं नावच बायपोलार आहे. एका बाजूला त्या गँग्लियन सेलला कनेक्ट आहेत आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला कोणाशी कनेक्ट आहेत? रिसेप्टर सेलशी. मग त्या रॉड सेल असतील किंवा कोन सेल असतील. रिसेप्टर सेल्स आर सेन्सिटिव्ह टू लाईट. रिसेप्टर सेल्स ह्या लाईट सेन्सिटिव्ह आहेत, हेन्स दे आर कॉल्ड फोटो रिसेप्टर्स. फोटो मीन्स लाईट, या लाईट रिसीव करतात म्हणून त्यांना आपण फोटो रिसेप्टर असंही म्हणतो. ॲक्च्युली ह्या ज्या सेल्स आहेत, मग त्या रिसेप्टर असोत, बायपोलर असोत किंवा गँग्लियन सेल असोत, ऑल दीज आर द न्यूरोनल सेल्स. या सर्व नर सेल्स आहेत. म्हणजे जेव्हा नर्व्हस सिस्टीम, ब्रेन तयार होतो एम्ब्रियोमध्ये, नर्व्हस सिस्टीम इज एक्टोडर्मल इन ओरिजिन, आणि त्याच वेळेस जेव्हा ब्रेन तयार होतो आहे, सेरेब्रम तयार होतं आहे, डायन्सेफेलॉन तयार होतं आहे, त्याच वेळेस त्याच सेल्सपासून हे न्यूरोनल लेअर तयार होत असतं. या रिसेप्टर सेल्स पुन्हा 2 टाईपच्या, रॉड सेल्स अँड कोन सेल्स. ह्या कोन सेल आहेत, याचा आकार बघा कोन लाईक आहे, की रॉड सेल याचा आकार रॉड लाईक आहे. दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात, दोन्ही फोटो रिसेप्टरच आहेत, मात्र दोघांचं काम करण्याची पद्धती टोटली डिफरंट आहे. आपण थोडीशी माहिती त्याच्याबद्दल घेणार आहोतच. मात्र बघा, ह्या डायग्राममध्ये आपण फक्त ह्या सेल्सचं ऑब्झर्वेशन करा, याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जात नसतात. मात्र काही गोष्टी आपल्याला क्लिअर होण्यासाठी हे स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे.
ह्या बाजूला हे सायनॅप्टिक एंडिंग्ज आहेत, इथे बायपोलर सेल कनेक्ट होतील आणि ह्या ज्या डिस्क आहेत हा भाग एपिथेलियम जे आहे रेटिनल पिगमेंटेड एपिथेलियम त्याच्या संपर्कात हा भाग आहे. याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया मोठ्या प्रमाणात आहेत. डिस्क असलेला भाग म्हणजे आउटर सेगमेंट या आउटर साईडला आहे म्हणजे रेटिनल पिगमेंटच्या बाजूला, हे इनर सेगमेंट, नंतर हे न्यूक्लियस, ॲक्सॉन आणि हे त्याच्या सायनॅप्टिक एंडिंग. आपल्या लक्षात आलं असेल रॉड सेलला आपण रॉड का म्हणतो, कोन सेलला आपण कोन सेल असं का म्हणतो, अगदी इझिली आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. रॉड सेल्स आर मोर इन नंबर, ह्या संख्येने जास्त असतात कोन्सपेक्षा. दे कंटेन फोटो पिगमेंट रोडॉप्सिन, दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट फॉर एमसीक्यू. रॉड सेल्समध्ये कोणतं पिगमेंट आहे? रोडॉप्सिन. रोडॉप्सिन कंटेन्स प्रोटीन ऑप्सिन अँड अनदर कॉम्पोनंट इज रेटिनल विच इज द व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह. रोडॉप्सिनमध्ये दोन घटक आहेत, एक ऑप्सिन, इथे ऑप्सिन नाव दिसतं आपल्याला, हे प्रोटीन असतं, आणि दुसरं आहे रेटिनल, हे व्हिटॅमिन ए जे आहे या व्हिटॅमिन ए पासून रेटिनल बनत असतं. म्हणजे आपण यापूर्वी असं ऐकलेलं आहे की आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन एची आवश्यकता आहे, तर व्हिटॅमिन ए नेमकं काय काम करणार आहे ते ह्या ठिकाणी आपण समजून घ्या. मग की व्हिटॅमिन ए पासून रेटिनल बनलं आणि हे रेटिनल कशाचा भाग आहे, तर ह्या रोडॉप्सिनचा. रोडॉप्सिन कुठे प्रेझेंट आहे? तर रॉड सेल्समध्ये. अजून ह्या व्हिटॅमिन एचं महत्त्व काय ते पुढच्या माहितीमध्ये आपण बघूया. दीज रॉड सेल्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर विजन इन डीम लाईट ऑर ट्यू लाईट अँड सच टाईप ऑफ विजन इज कॉल्ड स्कोटॉपिक विजन. आपण अंधुक प्रकाशात म्हणजे साधारणतः संध्याकाळच्या वेळेस सनसेट झाल्यानंतर आपण ज्या इमेज बघतो आपल्याला जे दिसू शकतं अंधुक प्रकाशात ते कोणत्या प्रकारचं विजन आहे? स्कोटॉपिक विजन. आणि हे विजन आपल्याला कोणत्या सेल्समुळे प्राप्त झालं आहे? तर रॉड सेल्समुळे. आता आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन एची जी डेफिशियन्सी आहे इट रिझल्ट्स इन नाईट ब्लाइंडनेस. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे नाईट ब्लाइंडनेस रातांधळेपणा हा आजार होतो, हे अगदी आपण चौथी पाचवीपासून शिकत आलो आहोत. तर व्हिटॅमिन एचा आणि रातांधळेपणाचा काय संबंध? तर व्हिटॅमिन ए पासून जे रेटिनल तयार होणार, रेटिनल शेवटी एल आहे, मीन्स इट इज द अल्डिहाइड. व्हिटॅमिन एचं अल्डिहाइड फॉर्ममध्ये म्हणजे व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह मीन्स अल्डिहाइड ऑफ व्हिटॅमिन ए इट इज प्रेझेंट इन रॉड सेल्स. आणि ह्या रॉड सेल्समुळे आपल्याला जे विजन मिळतं ते स्कोटॉपिक आहे. याचप्रमाणे आपण मूनलाईटमध्ये चंद्रप्रकाशामध्ये आपण जे बघतो याच्यातही आपल्याला रंग समजत नाहीत. इथे आपल्याला इमेज दिसते, ह्या अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला इमेज दिसणार, मात्र त्याच्यामध्ये रंग कोणता आहे, त्याच्या शेड्स कोणते आहेत हे आपल्याला कळत नाही. कारण रंग समजण्यासाठी आपल्याला कोन सेल्सची आवश्यकता आहे आणि कोन सेल ह्या फक्त विशिष्ट वेवलेंथमध्येच काम करणार आहेत, ब्राईट लाईटमध्येच काम करणार आहेत. त्याच्यामुळे कोन सेल्समुळे आपल्याला अंधुक प्रकाशामध्ये दिसत नाही. तर अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला विजन देणाऱ्या सेल्स आहेत रॉड सेल्स. आणि ह्या रॉड सेल्समध्ये असलेलं रोडॉप्सिन आणि रोडॉप्सिनमध्ये असलेलं रेटिनल
जे व्हिटॅमिन ए पासून तयार झालेलं आहे. मग आपली एक महत्त्वाची शंका आता दूर झाली असेल की रातांधळेपणाचा आणि व्हिटॅमिन एचा काय संबंध आहे, बरोबर. आणि याच्यामुळे अर्थात जी इमेज तयार होते ही कलर इमेज नाही, साधारणतः एक नुसती आउटलाईन किंवा ग्रे कलरचं आपल्याला ते इमेज ही दिसत असते, त्याच्यातले रंग आपल्याला ओळखता येत नसतात. आता आपण कोन सेल्सची माहिती बघूया. दीज आर लेस इन नंबर दॅन रॉड सेल्स. रॉड सेल्सपेक्षा या संख्येने खूपच कमी आहेत. दे कंटेन फोटो पिगमेंट आयोडॉप्सिन. यांच्यामध्ये जे फोटो पिगमेंट आहे हे आयोडॉप्सिन आहे. ऑप्सिन याच्यामध्ये आहेच, मात्र रोडॉप्सिनपेक्षा याचं केमिकल स्ट्रक्चर स्लाइटली डिफरंट आहे, म्हणून याचं नाव आपण वेगळं दिलं. दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर विजन इन ब्राईट लाईट अँड सच टाईप ऑफ विजन वी कॉल इट ॲज द फोटॉपिक विजन. फोटो म्हणजे लाईटमध्ये दिसणारे विजन, म्हणून फोटॉपिक विजन असं त्याला आपण म्हणतो. अँड दीज सेल्स कोन सेल्स दे फॉर्म द कलर इमेज. आपल्याला जी कलर इमेज दिसते ती या कोन सेल्समुळे दिसत असते. कोन सेल्स आर अगेन ऑफ थ्री टाईप्स अँड दीज थ्री टाईप्स दे आर डिपेंडिंग अपॉन देअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड रेड ब्ल्यू अँड ग्रीन लाईट्स. कोन सेल्स पुन्हा तीन प्रकारच्या आहेत, रेड ब्ल्यू आणि ग्रीन. आणि याच्यामध्ये मग जे आयोडॉप्सिन आहे याला पुन्हा मग वेगवेगळे नावं दिले आहेत, रेड कलरसाठीचं एरिथ्रॉप्सिन, ब्ल्यू कलरसाठी सायनॉप्सिन, ग्रीन कलरसाठीचं क्लोरॉप्सिन, क्लोरो सायनो एरिथ्रो याचे मिनिंग्स आपल्याला माहिती आहेत. तर कोन सेल्स ह्या तीन प्रकारच्या आहेत. म्हणजे खरं बघितलं तर आपल्याला बेसिक तीन कलर्स ओळखता आले पाहिजेत, रेड ब्ल्यू आणि ग्रीन. मात्र तरी आपण बाकीचे रंग ओळखतो, याचं कारण असं की जेव्हा ह्या तिन्ही सेल्स सारख्याच संख्येने स्टिम्युलेट होतील तेव्हा आपल्याला जो रंग दिसणार आहे तो दिसणार आहे व्हाईट. आणि अर्थात जर याच्यापैकी कोणत्याच स्टिम्युलेट झाल्या नाही, म्हणजे कोन सेल तीन प्रकारचे आहेत, तिघीच्या तिघी स्टिम्युलेट झाल्या नाही, म्हणजे आपल्याला कोणता कलर जाणवेल तो तर ब्लॅक. आणि तिन्ही इक्वल कलरने जेव्हा स्टिम्युलेट होतील तेव्हा तो रंग आपल्याला व्हाईट दिसतो. वेन दीज थ्री टाईप्स ऑफ कोन्स स्टिम्युलेटेड इक्वली ए सेन्सेशन ऑफ व्हाईट लाईट इज प्रोड्यूस्ड. म्हणजेच काय, तर ह्या सेल्स किती संख्येने, किती प्रकारच्या आणि किती संख्येने स्टिम्युलेट होतात त्याच्यानुसार आपल्याला त्या कलरची शेड ही दिसत असते. द सेन्सेशन ऑफ शेड्स ऑफ कलर डिपेंड्स ऑन द टाईप अँड नंबर ऑफ कोन्स स्टिम्युलेटेड. कोणत्या टाईपच्या आणि किती संख्येने त्या कोन्स स्टिम्युलेट झाल्या त्याच्यानुसार हे तिन्ही रंग यांचं कॉम्बिनेशन करून ती शेड आपण ओळखत असतो. बायपोलार सेल्स कनेक्ट फोटोरिसेप्टर सेल्स विथ द गँग्लियॉन सेल्स. यांचं नावच बायपोलार आहे, त्याच्यामुळे ह्या दोन्ही लेअर्सला कनेक्ट करण्याचं काम करतात. बाहेरच्या बाजूला फोटोरिसेप्टर सेल्स आहेत रॉड आणि कोन, आणि आतल्या बाजूला गँग्लियॉन सेल्स आहेत. गँग्लियॉन सेलचे जे ॲक्सॉन्स आहेत, ॲक्सॉन्स ऑफ गँग्लियॉन सेल्स फॉर्म द ऑप्टिक नर. हे सगळे ॲक्सॉन एकत्र येऊन ऑप्टिक नर तयार होते. ही ऑप्टिक नर किंवा हे जे ॲक्सॉन्स आहेत दीज आर नॉन मायलिनेटेड. मात्र पुढे जेव्हा ही नर डोळ्यातून बाहेर पडते तेव्हा मात्र ती मायलिनेटेड असते. सम अदर सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द रेटिना. रेटिनामध्ये ह्या चार सेल्स, चार कोणत्या कोणत्या, रेटिनल पिगमेंटेड एपिथेलियम, रिसेप्टार सेल्स
दोन प्रकारचे रॉड आणि कोन्स, नंतर बायपोलार सेल्स आणि गँग्लियॉन सेल्स. ह्या चारही प्रकारच्या व्यतिरिक्त अजूनही काही सेल्स रेटिनाच्या मध्ये आपल्याला आढळून येतात, त्या सुद्धा महत्त्वाच्याच आहेत. मात्र इतकं डिटेल आपल्याला स्ट्रक्चर या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित नाही, तरी आपण थोडीशी माहिती त्यांची घेणार आहोत. दीज सेल्स आर म्युलर सेल्स, हॉरिझॉन्टल सेल्स, ॲमक्राईन सेल्स अँड ग्लायल सेल्स. बघा, पुन्हा आता मी ह्या रेटिनाची डायग्रॅम आपल्या समोर दाखवतो. पुन्हा मी थोडंसं रिवाईज करतोय. बघा, हे कोरॉइड आहे. कोरॉइडच्या बाहेरून कोणतं लेअर असणार? स्क्लेरा, सगळ्यात बाहेरचं कोरॉइड मिडल. आणि आता सुरू झालं रेटिना. रेटिनामध्ये बाहेरून कोणतं लेअर? पिगमेंटेड एपिथेलियम. हे पिगमेंट एपिथेलियम. नंतर त्या रिसेप्टर सेल्स, रॉड आणि कोन या ब्ल्यू कलरच्या. नंतर या बायपोलार सेल्स पर्पल कलरच्या. आणि ह्या गँग्लियॉन सेल्स पिंक कलरच्या. बायपोलार सेलने काय काम केलं आहे बघा. कोणाकोणाला कनेक्ट केलं? गँग्लियॉन सेलला कोणाशी कनेक्ट केलं? रिसेप्टर सेल्सशी. मग त्या रॉड असोत किंवा कोन असोत. आता आपण इतर ज्या सेल्स होत्या त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघू. म्युलर सेल्स, ॲमाक्राईन सेल्स आणि हॉरिझॉन्टल सेल्स. ह्या हॉरिझॉन्टल सेल आणि ॲमाक्राईन सेल्स, ॲमाक्राईन सेल्स कोणत्या ठिकाणी आहेत? तर ज्या ठिकाणी बायपोलार सेल्स कोणाशी कनेक्ट होत आहेत? गँग्लियन सेल्सशी. बायपोलार सेल आणि गँग्लियन सेल जिथे एकमेकांना कनेक्ट झाल्या, तिथे अजून त्या कनेक्शनला, म्हणजे बघा, जो इम्पल्स येणार तो ह्या रिसेप्टर सेलकडून येणार इकडे, इथून जाणार ह्या बायपोलार सेलकडे, बायपोलार सेलकडून जाणार गँग्लियन सेलकडे, आणि गँग्लियन सेल पासून पुढे हे त्याचे ॲक्सॉन तयार झाले. हे ॲक्सॉन सगळे एकत्र आले आणि तयार झाली ऑप्टिक नर्व. हे सगळे ॲक्सॉन्स असे एकत्र येत आहेत बघा, आणि ऑप्टिक नर्व ही तयार होणार आहे. मग ह्या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन जाणार ती ह्याच दिशेने न जाता ती काही अशी ट्रान्सफरही जात असते. आणि म्हणून ह्या सेल्सला कनेक्ट करणाऱ्या काही सेल्स प्रेझेंट असणं गरजेचं आहे. तर ह्या ठिकाणी आहेत ॲमाक्राईन सेल्स आणि बायपोलार सेल्सचं जे दुसरं टोक आहे हे कोणाशी जॉईन होतं? या ठिकाणी रिसेप्टर सेल्स. त्या ठिकाणी कोणत्या सेल्स आहेत? हॉरिझॉन्टल सेल्स. ह्याही हॉरिझॉन्टल, तो इम्पल्स हॉरिझॉन्टली ट्रान्समिट करण्याचं काम या हॉरिझॉन्टल सेल्स करतात. आणि तिसरा जो सेलचं नाव आपण बघितलं, म्युलर सेल्स, या मधल्या जागेत या म्युलर सेल्स आहेत मोठ्या आकाराच्या. या म्युलर सेल्सचं एक टोक खालच्या बाजूला बघा, जिथे हे जे आउटर सेगमेंट इनर सेगमेंट आहे, हे आउटर सेगमेंट, हे इनर सेगमेंट, हे न्यूक्लियस. तर ह्या ठिकाणी या म्युलर सेलचे टोक आलेले आहेत, म्हणजेच ह्या ठिकाणी एक सेपरेशन तयार झालं. आणि म्युलर सेलचं दुसरं टोक इथे सगळ्यात आतमध्ये आलेलं आहे. ह्या ठिकाणी इथे फूट लाईक फूटप्रमाणे प्रोसेसेस ह्या ठिकाणी तयार होतात आणि इथे रेटिना संपतं. रेटिनाचं सगळ्यात बाहेरचं, सॉरी, सगळ्यात आतलं जे लेअर आहे हे इनर लिमिटिंग मेम्ब्रेन आपण म्हटलं त्याला, हे कोणी तयार केलं? ह्या म्युलर सेल्सने. ह्या म्युलर सेल्स ह्या मधल्या जागेत, मात्र त्याचे काही टोक इकडे आलेत, काही टोक इथे खाली आलेत. आणि मग इथे आतमध्ये व्हिट्रियस चेंबर आणि व्हिट्रियस ह्युमर असणार. या विट्रियस ह्युमरला रेटिनापासून सेपरेट करण्याचं काम या म्युलर सेलच्या ह्या फूट लाईक प्रोसेसेस करतात, ज्याला आपण इनर लिमिटिंग मेम्ब्रेन म्हटलं. आणि आधी मी जे तुम्हाला सांगितलं की रेटिनामध्ये प्रत्यक्षात 10 लेअर आपल्याला दिसतात, इथे 10 लेअरचे बघा नाव आणि नंबर सहित हे 10 लेअर्स आपण या ठिकाणी दाखवले आहेत. हे 9, हे 10 इकडे फक्त.
तर अशा पद्धतीने ह्या रेटिनाचं स्ट्रक्चर आहे. अगदी आपण सविस्तर हे स्ट्रक्चर बघितलं. आता आपण दुसरा महत्त्वाचा पॉइंट विचारात घेणार आहोत, तो म्हणजे मॅक्युला ल्युटिया किंवा येलो स्पॉट म्हणजे काय. इट इज द एक्झॅक्ट सेंटर ऑफ द पोस्टेरियर पोर्शन ऑफ द रेटिना. रेटिनाची जी मागची बाजू आहे त्याच्या बरोबर मध्यभाग सेंटर, म्हणजेच हा कशाचा सेंटर असणार, तर व्हिज्युअल ॲक्सिसचा सेंटर असणार. या ठिकाणी एक येलो कलर्ड स्पॉट आपल्याला दिसतो, म्हणूनच त्याला आपण येलो स्पॉट म्हणतो आहोत. रेटिना इज थिनर इन दिस एरिया. रेटिनाची थिकनेस या ठिकाणी कमी असते. जे आपण 10 लेअर्स बघितलेत रेटिनामध्ये, या ठिकाणी फक्त 5च लेअर रेटिनाला असतात आणि म्हणून रेटिनाची थिकनेस या ठिकाणी कमी असते. हा एक एक खास अतिशय स्पेशल असा पार्ट रेटिनामधला आहे, आपल्या डोळ्यामधला आहे. ॲट द सेंटर ऑफ मॅक्युला ल्युटिया ए स्मॉल डिप्रेशन इज प्रेझेंट. ह्या मॅक्युला ल्युटियाच्या सेंटरला थोडासा डिप्रेशन, थोडासा खोलगट भाग असतो. इट इज कॉल्ड फोविया सेंट्रॅलिस, ज्याला म्हणतात फोविया सेंट्रॅलिस. नुसतं फोविया म्हटलं तरी चालतं. इथे ल्युटिया शब्द आला आहे. ल्युटियाचा मिनिंग माहिती आपल्याला, कॉर्पस ल्युटियम वगैरे आपण शब्द ऐकलेत. ल्युटिया मीन्स येलो, आणि म्हणून याला आपण येलो स्पॉट असं म्हणतोय. तो येलो कलरचा आहे खरोखर, हे पण दिसतंय आपल्याला. येलो कलर मध्येच आपण ते नाव दिलेलं आहे. हा येलो स्पॉट किंवा मॅक्युला ल्युटिया आणि फोविया सेंट्रॅलिस नेमकं कोणत्या ठिकाणी आहेत ते आपण ह्या डायग्राम मध्ये बघू. मग हे आपलं नेहमीचं स्ट्रक्चर आपल्या ह्युमन आयचं. इथे जी आपण ही लाईन दाखवली, अगदी सेंटरहून ही लाईन पास होते लेन्सच्या सेंटरमधून. ही लाईन आली सरळ रेटिनाला ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आहे येलो स्पॉट विथ फोविया. हा येलो स्पॉट पोझिशन आपल्याला आता लक्षात आली की हा व्हिज्युअल ॲक्सिस, ही जी आडवी रेषा आपण दाखवली त्याला काय म्हणायचं, व्हिज्युअल ॲक्सिस. आणि हे जे रेटिना आहे आतलं लेअर, याच्याबरोबर सेंटरला मागच्या बाजूला ह्या ठिकाणी येलो कलरचा स्पॉट आहे. हा मॅक्युला ल्युटिया किंवा येलो स्पॉट, आणि ह्या येलो स्पॉटच्या सेंटरला असतो फोविया, फोविया सेंट्रलिस असं याला म्हटलं जातं. आणि हा जो लेन्स आहे बघा, हा लेन्स, लेन्सच्या पुढे इथे जे ॲपर्चर आपल्याला दिसतंय हे आहे प्युपिल. हा लेन्स जो असतो आपण पाहिलं की हा ट्रान्सपरंट आहे बरोबर, आणि म्हणूनच हा लाईट त्याच्यातनं पास होतो. मात्र इथे आपण एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, बिकॉज यू आर द फ्युचर डॉक्टर्स अँड हेन्स यू मस्ट नो सम बेसिक थिंग्स. आणि म्हणून सांगतो, जसं आपलं वय वाढतं साधारणतः 50 ते 60 वर्षाच्या नंतर ह्या लेन्सची पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी ही कमी होते, तो ओपेक बनायला लागतो. आणि म्हणून ह्या लेन्समधून लाईट पास होण्याचं प्रमाण कमी होणार, आणि परिणामी हा जो लेन्स असतो मग हा लेन्स थोडासा भुरकट आकाराचा बनतो, रंगाचा बनतो, तो ट्रान्सपरंट असत नाही, आणि त्याला आपण म्हणतो मोतीबिंदू, कॅटरॅक्ट असं याला म्हणतात. आणि मग ऑपरेशन करून आपण हा लेन्स काढून टाकतो, कारण हा ओपेक झालेला आहे, आणि याच्याऐवजी दुसरा आर्टिफिशियल लेन्स आपण या ठिकाणी बसवतो. मग कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू म्हणजे काय, आपण बऱ्याच वेळेला असं ऐकतो की म्हाताऱ्या लोकांच्या मध्ये ह्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करून तो लेन्स बदलवला जातो. तर वाढत्या वयामुळे ह्या लेन्सची ट्रान्सपरन्सी कमी होते, तो
ओपेक बनतो आणि म्हणून लाईट त्याच्यातून नीट पास होणार नाही आणि म्हणून इमेज आपल्याला या ठिकाणी नीट मिळणार नाही रेटिनावरती, आणि म्हणून त्या लोकांना अस्पष्ट अंधुक असं दिसायला लागतं आणि जितकी त्याची पारदर्शकता कमी होईल तेवढी त्या व्यक्तीची दृष्टी ही कमी कमी होत जाणार. तर असा हा लेन्स आहे, याला आपण मराठीत मोती बिंदू असं म्हणतो. जरी आपण त्याला मोती म्हणत असलो तरी मोतीसारखा त्याचा रंग आहे, मात्र मोत्यासारखा तो मौल्यवान अजिबात नाही. हा जो येलो स्पॉट आहे त्याच्या सेंट्रल आपण पाहिलं फोविया आहे, फोविया सेंट्रलिस. इन फोविया ओनली कोन सेल्स आर प्रेझेंट. फोवियामध्ये फक्त कोन सेल्स आहेत. दीज कोन सेल्स आर व्हेरी डेन्सली पॅक्ड, खूप जास्त संख्येने आणि दाटीवाटीने कोन सेल्स या फोविया सेंट्रलिसच्या भागामध्ये असतात. अँड हेन्स इट इज द पॉइंट ऑफ हायेस्ट ॲक्युटी ऑर रिझोल्युशन. ह्या ठिकाणी सर्वात क्लिअर इमेज आपल्याला मिळत असते फोवियाच्या ठिकाणी, म्हणजे जो बरोबर सेंटरचा भाग आपण बघितला फोविया कोणत्या ठिकाणी आपण डायग्राममध्ये बघितलं, ह्या ठिकाणी कोन सगळ्यात जास्त आहेत. फक्त कोन्स आहेत, रॉड्स ह्या ठिकाणी नाहीत. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी लक्षात घ्या, ह्या ठिकाणी येलो स्पॉटमध्ये फोवियामध्ये किंवा मॅक्युला ल्युटियामध्ये फक्त कोणत्या प्रकारच्या सेल्स, तर कोन सेल्स, रॉड्स त्या ठिकाणी नसतात अजिबात. आणि सगळ्यात क्लिअर इमेज, सगळ्यात जास्त रिझोल्युशन असलेली इमेज आपल्याला ह्या ठिकाणी मिळत असते. त्याचप्रमाणे बघा अजून एक दुसरा स्पॉटही आपल्याला आपल्या रेटिनावरती दिसतो, तो आहे ब्लाइंड स्पॉट जो ह्या ऑप्टिक डिस्कमध्ये असतो. हा नेमका कोणत्या ठिकाणी आहे, येलो स्पॉटच्या बाजूलाच स्लाइटली टुवर्ड्स द नेझल साइड्स, नेझल साईडला काहीसा नाकाकडच्या बाजूला अजून एक स्पॉट असतो ज्या ठिकाणाहून ऑप्टिक नर्व ही बाहेर पडते. फोटो रिसेप्टर सेल्स रॉड्स ॲज वेल ॲज कोन्स आर ॲबसेंट इन दिस एरिया. ह्या एरियामध्ये रॉड्स पण नाहीत कोन्स पण नाहीत. ह्या ठिकाणी इमेज तयार होईल का मित्रांनो? अर्थात नाही, आणि म्हणून त्याला आपण ब्लाइंड स्पॉट असं म्हणतो. देअर इज नो इमेज फॉर्मेशन इन दिस एरिया, ज्या ठिकाणून ऑप्टिक नर्व बाहेर पडते तो एरिया म्हणजे ऑप्टिक डिस्क. आणि ह्या ऑप्टिक डिस्कमध्ये फोटो रिसेप्टर सेल्स रॉड असोत किंवा कोन्स असो दोन्ही प्रकारच्या सेल्स नाहीत, आणि म्हणून कलर इमेज असो ब्लॅक अँड व्हाईट इमेज असो कोणतीच इमेज इथे तयार होत नाही, आणि म्हणून याला आपण ब्लाइंड स्पॉट असं म्हणत असतो. तर ह्या डायग्रॅमच्या साह्याने आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणून हे डायग्रॅम मी दाखवतो, ही आपल्याला काही कुठे परीक्षेत विचारली जाणार नाही. जर आपण आपल्या डोळ्याच्या आतमध्ये पाहिलं, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याने आपण डोळे तपासतो आहोत, याला म्हणतात ऑप्थॅल्मोस्कोप. या ऑप्थॅल्मोस्कोपने डोळ्याच्या आतमध्ये पाहिल्यावर हा रेटिनाचा भाग असा आपल्याला दिसणार गोलाकार. या ठिकाणी मॅक्युला किंवा येलो स्पॉट आहे ह्या सर्कलमध्ये दाखवलाय आपण तो, आणि त्याच्या बाजूला हा आहे ब्लाइंड स्पॉट. म्हणजेच हा कोणत्या बाजूला असणार, जर ह्या डोळ्यामध्ये बघितलं जात आहे तर तो इकडे नाकाकडच्या बाजूला असणार. सेंटरला येलो स्पॉट आणि नाकाकडच्या आतल्या बाजूला इकडच्या डोळ्यात पाहिलं तर ब्लाइंड स्पॉट कुठे असेल, इकडच्या बाजूला असेल, आणि बाहेरच्या बाजूने काय दिसेल, ह्या बाजूने येलो स्पॉट. बघा ह्या ठिकाणी परत तीच डायग्राम आपण बघू. ही ऑप्टिक नर्व इथून बाहेर पडते. ऑप्टिक नर्व कशी तयार झाली आपण रेटिनाच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं की गँग्लियॉन सेल्सचे ॲक्सॉन सगळे एकत्र आलेत, या ठिकाणून सगळे ॲक्सॉन्स असे एकत्र त्यांचं या ठिकाणी बंडल तयार झालं, इकडनं येणारे सगळे ॲक्सॉन्स इथे आलेत आणि ही तयार झाली ऑप्टिक नर्व. ही ऑप्टिक नर्व आहे आणि ह्या ठिकाणी
रॉड सेल्स नाहीत, कोन सेल्स नाहीत, म्हणून इथे इमेज कोणतीच तयार होत नाही, म्हणून याला आपण म्हणतो ब्लाइंड स्पॉट. हा आहे ब्लाइंड स्पॉट. आणि हा जो एवढा पूर्ण भाग असेल याला ऑप्टिक डिस्क असं म्हटलं जातं. पुढचा पॉइंट महत्त्वाचा, आपण पुन्हा आपल्या टॉपिककडे वळूया. थोडंसं आपण जास्त डिटेलमध्ये काही पॉइंट्स विचारात घेतलेत. इट इज द एक्वियस चेंबर. इट इज द स्पेस बिटवीन कॉर्निया अँड लेन्स. कॉर्निया आणि लेन्सच्या मध्ये जी स्पेस आहे याला म्हणतात एक्वियस चेंबर. इट इज फिल विथ वॉटरी फ्लूड. इथे फ्लूड भरलेलं आहे, वॉटरी फ्लूड. इट इज कॉल्ड एक्वियस ह्युमर. या एक्वियस ह्युमरचं काम म्हणजे इट नरिशेस कॉर्निया अँड लेन्स. कॉर्निया आणि लेन्स यांना नरिशमेंट पुरवण्याचं काम हे एक्वियस ह्युमर करतं. कारण कॉर्निया आणि लेन्स जे आहेत दे आर अवस्क्युलर, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ब्लड सप्लाय नाही, ते ट्रान्सपरंट आहेत, मात्र त्यांना नरिशमेंट लागणार आहे. ही नरिशमेंट त्यांना ह्या एक्वियस ह्युमरमधून मिळणार आहे. दुसरं चेंबर आहे विट्रियस चेंबर. इट इज द स्पेस बिटवीन लेन्स अँड रेटिना. लेन्स आणि रेटिनाच्या मध्ये जी जागा आहे त्याला म्हणतात विट्रियस चेंबर. इट इज फिल्ड विथ ट्रान्सपरंट जेल लाईक विट्रियस ह्युमर. हे मात्र थोडंसं घट्ट अशा प्रकारचं आहे. एक्वियस ह्युमर जे होतं हे वॉटरी होतं, हे जेल लाईक आहे, याला म्हणतात विट्रियस ह्युमर. इट मेंटेन्स द शेप ऑफ द आयबॉल. आयबॉलचा शेप मेंटेन करण्याचं काम हे विट्रियस ह्युमर करत असतं. बघा, या ठिकाणी आपण जे दोन चेंबर्स पाहिलेत, ॲक्वियस आणि विट्रियस ह्युमर, तर त्या ॲक्वियस ह्युमरच्या बाबतीत एक फॅक्ट आपण बघूया. ॲक्वियस ह्युमर जे आहे हे लेन्स आणि कॉर्नियाच्या मध्ये आहे, पुढच्या बाजूला, म्हणजे डोळ्याची पुढची बाजू. ह्या ठिकाणी जे ॲक्वियस ह्युमर आहे हे कोराइडमध्ये, जे सिलियरी बॉडीपर्यंत ब्लड सप्लाय आलेला आहे, तिथून ब्लडमधलेच काही कॉम्पोनंट्स डिफ्यूज होऊन हे ॲक्वियस ह्युमर बनतं. आणि ह्या ॲक्वियस ह्युमरला परत पाठवलं जातं व्हिनस ब्लडमध्ये. त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा मार्ग त्या ॲक्वियस चेंबरमध्ये असतो, त्याला स्लेम्स कॅनॉल म्हणतात. म्हणजे जेणेकरून ॲक्वियस ह्युमरचं प्रमाण वाढायला नको. जर ॲक्वियस ह्युमरचं प्रमाण वाढलं, ॲक्वियस ह्युमर कुठे आहे, ॲक्वियस चेंबरमध्ये, आणि ॲक्वियस चेंबर कुठे आहे, लेन्स आणि कॉर्नियाच्यामध्ये पुढच्या बाजूला, आणि मागच्या बाजूला लेन्सच्या मागे आणि रेटिनाच्या मध्ये कोणतं चेंबर आहे, हे विट्रियस चेंबर. तर जर श्लेम्स कॅनॉल ब्लॉक झाला तर हे ॲक्वियस चेंबर परत व्हिनस ब्लडमध्ये पाठवलं जाणार नाही, आणि परिणामी तिथे ॲक्वियस ह्युमरचं प्रमाण वाढायला लागेल आणि त्याचा प्रेशर त्या लेन्सवरती येईल. ह्या आजाराला आपण एक विशिष्ट असं नाव देत असतो, ते म्हणजे इट इज कॉल्ड ॲज द ग्लौकोमा, और मराठीत आपण याला काचबिंदू असं म्हणतो. म्हणजे तो जो प्रेशर आहे, तो जो दाब आहे ह्या ॲक्वियस चेंबरचा, त्याला ब्लॅक मोतिया असे म्हटलं जातं जनरल इंग्लिशमध्ये. मात्र बायोलॉजिकली, मेडिकली याच्यासाठी परफेक्ट जो शब्द आहे आहे ग्लौकोमा. अँड इट मे रिझल्ट इन द ब्लाइंडनेस. त्याच्यामुळे अंधत्व सुद्धा येऊ शकतं. म्हणजे कॅटरॅक्ट, मोतीबिंदू जो आपण बघितला त्याच्यापेक्षा सुद्धा हा आजार जास्त हार्मफुल अशा प्रकारचा आहे.
शेवटी आपण बघूया मेकॅनिझम ऑफ विजन. इट्स नॉट सो इम्पॉर्टंट टॉपिक, वी जस्ट रिकॉल सम पॉइंट्स हियर. चेंजेस इन रेटिना वेन लाईट रेज फॉल ऑन इट, जेव्हा लाईट रेटिनावरती पडणार म्हणजे तो पास झाला लेन्समधून कॉर्नियामधून आणि तो रेटिनापर्यंत पोहोचला. लाईट फॉल्स ऑन रॉड अँड कोन सेल्स इन रेटिना, देन ब्रेकिंग ऑफ लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट्स बाय स्पेसिफिक वेवलेंथ ऑफ लाईट. विशिष्ट वेवलेंथमुळे विशिष्ट प्रकारचे पिगमेंट हे ब्रेक होतात. जे रोडॉप्सिन किंवा आयडॉप्सिन आहे, तर ऑप्सिन वेगळं होतं, रेटिनल वेगळं होतं, हे दोन्ही सेपरेट होतात. आणि परिणामी स्टिम्युलेशन ऑफ रॉड अँड कोन सेल्स अँड जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स. ह्या ज्या रिसेप्टर सेल्स आहेत रॉड आणि कोन सेल्स, ह्या नेमकं काय काम करताय, त्यांना फोटो रिसेप्टर आपण का म्हणतो आहोत, तर त्या ट्रान्सड्युसरप्रमाणे काम करतात. मीन्स दे कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इन टू अनदर फॉर्म. दे रिसीव द लाईट एनर्जी अँड कन्व्हर्ट इट इन टू इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी, दॅट इज द नर्व इम्पल्स. लाईट एनर्जीचं रूपांतर नर्व इम्पल्समध्ये करण्याची क्षमता ह्या रॉड आणि कोन सेल्सकडे आहे, आणि म्हणून यांना ट्रान्सड्युसर असं म्हटलं जातं, किंवा फोटो रिसेप्टर सेल्स आपण त्यांना म्हणतो. या सेल्सने नर्व इम्पल्स हा तयार केला. सुरुवातीला जो नर्व इम्पल्स तयार होतो या रिसेप्टर सेल्समध्ये आणि बायपोलार सेल्समध्ये, हा कमी तीव्रतेचा आहे. मात्र जेव्हा हा इम्पल्स पोहोचतो गँग्लियन सेल्समध्ये, तेव्हा मात्र त्या ठिकाणी ॲक्शन पोटेन्शियल तयार होतं. जे व्होल्टेज गेटेड चॅनेल्स असतात, सोडियम पोटॅशियम चॅनेल्स आपल्याला माहिती आहेत, ते ह्या ठिकाणी काम करतात आणि मग गँग्लियन सेल्समध्ये हा इम्पल्स ॲम्प्लिफाय केला जातो आणि मग तो त्या गँग्लियन सेलचे जे ॲक्सॉन असतील त्यांच्यामार्फत, अर्थात हे सगळे ॲक्सॉन्स एकत्र येऊन बनणार ऑप्टिक नर्व आणि ऑप्टिक नर्वकडून तो जाणार ब्रेनकडे. नर्व इम्पल्स ट्रान्समिटेड टू बायपोलर सेल्स, देन ट्रान्समिटेड टू गँग्लियन सेल्स, देन इम्पल्स इन द ॲक्सॉन्स ऑफ गँग्लियन सेल्स कन्वर्ज अँड लिव व्हाय द ऑप्टिक नर्व. सगळी माहिती आपण बघितलीच. नर्व इम्पल्स इज ट्रान्समिटेड बाय ऑप्टिक नर्व टू ब्रेन, ही माहिती जाते ब्रेनकडे, आणि मग ब्रेनमध्ये त्याचं परसेप्शन केलं जाणार. अँड मोस्टली इट डिपेंड्स ऑन द प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस, आपले पूर्वानुभव जे आहेत, पूर्वी आपण ती वस्तू काय बघितली आहे का, याच्यानुसार आपला सेरेब्रम, त्याचा जो व्हिज्युअल एरिया आहे, हा कोणत्या लोबमध्ये आहे सेरेब्रमच्या, हे आपण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या ठिकाणी ह्या सर्व इम्पल्सचं ही जी माहिती सगळी गेली ऑप्टिक नर्वमार्फत ह्या व्हिज्युअल एरियाकडे सेरेब्रमच्या, इथे त्याचं अनालिसिस केलं जाणार आणि मग ती इमेज कोणती तयार झालेली आहे रेटिनावरती, ही जी इमेज तयार होते रेटिनावरती ही रियल इन्व्हर्टेड अशा प्रकारची असते आणि शॉर्ट असते. तर अशा प्रकारची इमेज जी रेटिनावरती तयार झाली रियल इन्व्हर्टेड अँड शॉर्ट, ती सगळी माहिती पाठवली गेली व्हिज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम आणि तिथे त्याला ॲनालाइज केलं जाणार आणि ती इमेज कशाची आहे, मग त्याचा आपल्याला बोध हा आपला सेरेब्रम करून देणार. तर अशा पद्धतीने ही बघण्याची क्रिया ही पूर्ण केली जात असते. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर. इट इज ऑल्सो द इम्पॉर्टंट टॉपिक, हेन्स यू मस्ट अटेंड द लेक्चर अँड वॉच द व्हिडिओ. तर मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत गुड बाय.